मोठे बोलके डोळे, सुंदर चेहरा आणि उत्तम नृत्यांगना अशी ओळख असलेली आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक आता एका नव्या भूमिकेत आपल्या भेटीस येणार. मानसीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्ससाठी तिने एक खास गिफ्ट आणलं. हे गिफ्ट आहे ते म्हणजे ती एका नवीन हिंदी वेब फिल्ममध्ये लवकरच झळकणार आहे. या फिल्मचा पोस्टर आजच्या या खास दिवशी तिने रिलीज केलं. या भूमिकेबद्दल सांगताना मानसी म्हणते, सिफरचा अर्थ शून्य असा असतो. एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला. याला सिफर का म्हटलंय हे तुम्हाला फिल्म पाहूनच लक्षात येईल. वाढदिवसाच्या निमित्ताने या फिल्मची घोषणा करताना खरंच खूप जास्त आनंद मानसीला देखील झालाय. लवकरच याचं शूटिंगला सुरुवात देखील होणार आहे. या भूमिकेचे खूप मोठे टप्पे आहेत. मानसीला खूप दिवसांनी अशी भूमिका मिळाली. मानसी याबद्दल म्हणते, फिल्मचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या भूमिकेचे खूप टप्पे आहेत. मानसीला खूप दिवसांनी अशी भूमिका मिळाली. मानसी याबद्दल म्हणते की मला ही भूमिका मिळायला बरीच वर्ष वाट पाहावी लागली. गेली अनेक वर्ष मला डान्सर म्हणूनच लोकांनी ओळखलं, पण या भूमिकेमुळे एक नवीन मानसी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या फिल्मचं दिग्दर्शन विनोद वैद्य यांनी केले. या फिल्ममध्ये हिंदी नामावंत कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. याबद्दल लवकरच खुलासा होईल. सो वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मानसी तुला, आणि खूप खूप अभिनंदन तुझं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.